चैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नाळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 अगं मी इथे असताना कशाला घाबरतेस तू तू इकडे ये वाड्यावर कुणीतरी म्हणजे वाड्यातील नव्हे पण तिराईत एका बाई माणसाचा वाड्यात वावर आहे थँक गॉड तू फोन उचललास आधी काल एक माणूस इथे येऊन गेला पंढरीचा वारकरी असावा असं वाटत होता मुंबईत नाही आहे एवढं म्हणाले अरे देवा मुंबई बाहेर कोणाबरोबर हॅलो सुलेखा बोलते कुठे आहेस तू तिथेच जिथून मागच्या वेळी फोन केला होता आणि मी तुला भेटायला येते असं गोड आश्वासन तुम्ही मला दिलं होतं तिथेच सगळ्याच गोष्टी तुला खूप सोप्या वाटतात सुलेखा हेच तुला कळत नाही आणि म्हणून तू अशा परिस्थितीमध्ये सापडतेस मला इथून बाहेर पडायचंय आगीतनं फुपाट्यात जायची इच्छा आहे तुझी पाणी नाकापर्यंत आलं की माणूस हातपाय चालवतोच यावेळेला मेलीस ना तरी मला काहीही फरक पडणार नाहीये कारण ह्यावेळेला पाण्यात तू स्वतःहून उडी मारलीस माझ्या चुकांचे पाढे वाचून दाखवण्यापेक्षा मी स्वतःला वाचवायला आता काय करू हे सांगाल तनिष्का इंदुमतीचं काय झालं मला मला वेळ नाही मिळाला सुलेखा मी तुला तुझे छंद जोपासायला सांगत नाहीये तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून तुला सांगितलं होतं त्यासाठी मनाचं स्थैर्य लागतं आणि माझ्याकडे ते आता नाहीये मनाचं कसलं स्वतःचं स्थैर्य सुद्धा गमावून बसणारेस हेच होणार आहे म्हणून मला ही जागा सोडून जायचंय कालाभिमानची चौकशी करताना मी पोलिसांना पाहिलं इथे याचा अर्थ तो इथेच कुठेतरी जवळपास असणार आणि हे जर असं असेल तर माझ्यासाठी ते धोकादायक आहे मला अभिमानच्या हातून खरा खून घडवायची इच्छा नाही आणि माझा तर नाहीच नाही कुठे जाणार आहेस माहित नाही हे वाक्य विसर आता आणखीन 2 दिवस थांब मी तुला येऊन भेटते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंदुमतीची ताकद ओळख सुलेखा तिच्या शक्तीसमोर बाकी सगळेजण दुबळेत कळलं जाऊन का देऊ नका येऊ नका येऊ नका येऊ नका हन डाव पुक्कट मोडू नका आल्या आल्या जाऊ नका महापुरुष कुठे चालला बाहेर जाऊन अरे कुठे चालला कुठे जरा बाहेर जाऊन येतो दिनेनं मला सांगितलं काय सांगितलं तुला नाही बोललं कशाबद्दल अरे दिने मला म्हणलं तुला बोललं काय पण अरे ते तुझ्या बद्दल रे काय ले प्रेम करतो तुझ्यावर बरं दिन्या मला म्हणला हे बघा सोपान काका इष्णया लय जमतो लय काम करतो होय म्हणलं माझी बी सेवा करतो मला ठाऊक आहे त्याला आराम करू द्या त्याला आतलं काम करू द्या तुम्ही बाहेरलं काम करा बाहेर चाल
कधी बोलले तुम्हाला हे मालक? कधी? तुला नाही ठाऊक? नाही मला नाही माहिती. काल सकाळी त्याला सपनात आला होता पाठ पाठ बोलला. अरे तुम्ही मला काय मंदबिंद समजता का? बेल काय तर जेथे करव बर तू म्हणतोय माझच कर. तुझा बैल रिकाम आहे. आतमध्ये बसायचं. अरे जरा चक्कर मारून येतो. तुमची चक्कर मला माहितीये. चक्कर मारायला म्हणून जाण आणि चक्करल्यासारखे याल. चला आतमध्ये. इष्ण्या तुझ्या माझ्यात मोठा कोण? तुम्ही मोठ्या माणसाचं ऐकावं मी आलो. हो तुमच्या माझ्यात विष्णू कोण? तू विष्णू सगळ्यात मोठा देव. माझं ऐकायचं. खरे देवाचं ऐकायच पाहिजे. विष्णू महाशय. हा विष्णू महाराज. हा बा मी आपले पाय धरतो आणि तुमची आज्ञा शिरसावंद मानतो. आज जाऊ. आज बसायचं गपचूप. बर काय जायची गरज नाही. आवरलो. माझी कामं आटपली की मी भेटायला येतो तुम्हाला. हा मग आपण गप्पा मारू हा छान पैकी. हा कुठे जाऊ नका हळू. जा आतमध्ये जायचा. आताच चाललोय. चला चला. अरे पर चला आतमध्ये. दरवाजा तर दिसला पाहिजे. अरे शिडी लाव. ओ तुम्ही इकडे बाबा ती शिडी लावा पहिली. अरे कशाला पण मी जाऊन येतो ना. मला ताकद कुठे. शिडी लावा. विष्णू देव आहे ना तो. मग तू वर बसायचं. मी लहान माणूस आहे. विष्णू कसा शेषसाई कमळावर बसलेला आहे. तू कमळावर बसून जरा मी आज. ओ अहो तुम्हाला ओ सोपान आजोबा. ओ अरे देवा. अरे आता काय करू. अरे ना अरे शिडी लावून जाणार. हो बर मला सांग स्वप्नील आदिदादा ऑफिस मधनं कधी निघाला होता? उशीर झाला होता का त्याला? नाही उशीर नाही. इनफॅक्ट तो लवकर निघाला होता ऑफिस मधून. आणि मीच तुला फोन करणार होतो की इज देर एनिथिंग रॉंग. म्हणजे तो डिस्टर्ब वाटला जरा. नाही घरी तर काहीच नाही. बरं स्वप्नील मला सांग एखाद्या क्लायंट बरोबर त्याचे काही क्लॅशेस झाले होते का किंवा काही प्रॉब्लेम? नाही ग ऑफिस मध्ये एव्हरीथिंग इज ऍब्सोल्युटली फाईन. मग एखाद्या क्लायंट बरोबर त्याची मीटिंग पेंडिंग होती का? प्रिया एक काम कर. गिव मी फ्यू मिनिट्स. मी चौकशी करतो आणि तुला लगेच कळवतो. हा प्रिया डोंट वरी. टेक केअर. बाय बाय. ओके थँक्स. मिस्टर पुरकर. शुभ्रा शुभ्रा काय कळलं प्रिया? शुभ्रा प्रिया ग सकाळचं 9 वाजले अजून आदिनाथचा पत्ता नाही. फोनही नाही केला त्यांनी काय. शुभ्रा आपण प्रयत्न करतोय ना. हे बघ मी आत्ता स्वप्नीला फोन केला होता. तो दादाच्या सगळ्या क्लायंट्सना फोन करून विचारतोय. ओके मनात नको नको ते विचारत आहेत ग माझ्या. शुभ्रा नको असले काही विचार करूस प्लीज. काय करू ग जाताना सांगूनही नाही गेलेत कुठे गेलेत ते. प्रिया काल आदिनाथच्या फोनवर एका नंबरवरून फोन येत होता. तू म्हणालीस माहीत नाही कोणाचा आहे. आपण त्या नंबरवर फोन करून बघूया. मला असं वाटतं आदिनाथच आपल्याला फोन करायचा प्रयत्न करत असणार. नाही अगं नाही काय. माझं ऐक ना प्रिया आपण त्या नंबरवर फोन लावूया. मला खात्री आहे की आदिनाथच फोन करत असणार.
शुभ्रा अग नको म्हटलं ना मी, ऐक ना माझं. प्रिया प्लीज माझ्यासाठी एकदा फोन करूया ना आपण, प्लीज प्लीज एकदा फोन लाव ना प्लीज. अग लाव ना, काय काय नंबर होता तो पहा बघ. रिंग वाजते. हो दे. हॅलो हॅलो आदिनाथ, आदिनाथ मी शुभ्रा बोलते. हॅलो हॅलो, अगं कोणी बोलतच नाही आहे. हॅलो आदिनाथ, अगं कट झाला. तो फोन सुलेखाचाच होता, म्हणजे तिनेच दादाला. मला नाही वाटत प्रिया, कारण या सगळ्यातून बाहेर पडायला तिला आधीची गरज आहे. आधीला काहीही करून तिचा काय फायदा होणार आहे. भाई काहीच कळत नाहीये रे, म्हणजे शुभ्राला मी सकाळपासून धीर देते, पण जसा जसा दिवस पुढे सरकतोय ना, माझ्या सुद्धा मनात नको नको ते विचार यायला लागले. प्रिया तू नको काळजी करूस, आपले प्रयत्न सुरूच आहेत ना. अरे आम्ही किती प्रयत्न करतोय भाई, सगळ्यांना फोन करून झालेत, कुणालाच काही माहिती नाहीये. दादाच्या फोन मधल्या प्रत्येकाला आम्ही फोन केला, काहीही पर्याय बाकी ठेवला नाहीये. स्वप्नीलने सुद्धा प्रत्येक क्लायंटला फोन करून विचारले. परमेश्वरालाच ठाऊक काय होणार आहे. भाई काय झालं? काही नाही प्रिया, मी नंतर करतो फोन तुला. बाय. हे परमेश्वरालाच माहिती असणार, हे काम परमेश्वराच्या परमेश्वराच. हॅलो डॉक्टर विराज सामंत. हॅलो डॉक्टर, मी शुभ्रा शास्त्री बोलते. बोला मिसेस शास्त्री. डॉक्टर मला तुम्हाला लवकरात लवकर भेटायचंय. एनिथिंग सिरियस मिसेस शास्त्री? हो डॉक्टर, म्हणूनच तुम्हाला भेटायचंय, आणि कदाचित माझ्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडे मिळतील. नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे डॉक्टर. तुम्हाला पुन्हा काही संकेत? नाही, म्हणजे नेहमीसारखे संकेत नाहीत, पण सगळंच अघटित घडणार आहे असं वाटतं. मला नक्की काय म्हणायचं आहे ते मी फोनवर नाही सांगू शकणार डॉक्टर. रिलॅक्स मिसेस शास्त्री, रिलॅक्स अँड डोंट वरी. मी तुमची अपॉइंटमेंट ठेवतो, आपण भेटूया आणि बोलूया. थँक यू डॉक्टर. टेक केअर मिसेस शास्त्री. साहेब. चंदू. साहेब कुठे आहेत? का साहेब कुठे आहेत? काय आज अचानक? अरे आधी कळवलं असतं तर जरा पायघडे घातले असते. 21 तोफांची सलामीने निदान फटाके तरी वाजवले असते, हत्तीवरून साखर नाही थोडीशी मिठाई मागवली असती. बरं वाटलं. परमेश्वर आलो साहेब. अरे चंदोबा आलेत काही? चहा पाणी विचारलंस की नाही? काय हवं?
मला काहीही नकोय. बर, म्हणजे गप्पा मारायला आलायस. बोल काय म्हणतोयस. हवा पाणी बायको मुलगा कसा आहे? पोटा पाण्यासाठी सध्या काही करतोस का काही मदत करू? माझा भाऊ आदिनाथ कालपासून घरी परत आलेला नाहीये. खूप शोधायचा प्रयत्न केला पण नाही सापडला. आदी कुठे आहे साहेब? परमेश्वर यांचा आदी आपल्याकडे आहे. नाही. आदिनाथ शास्त्री कुठे आहे? मला काय माहित. मी कोण म्हटलो तुला आणि तुझ्या बापाला? पोरं पळवणारा राक्षस का हिंदी सिनेमातला विलन जो आपल्या आया बहिणींवर? इथं माझा मुलगा हरवलाय. आदिनाथ शास्त्री कुठे? इतकी आपुलकीनं चौकशी कधी अभिमानची केलीस? ना दोषी ना गुन्हेगार अशा अवस्थेत कुठेतरी फटकतोय तो. मी आलो कधी तुला विचारायला माझा अभिमान कुठे म्हणून? दिली धमकी? नाहीये. तुमचा आदिनाथ आमच्याकडे नाहीये. निघा. आणि तो तुमच्याकडे सापडला तर? मी काय जादूगार यशवंत वाटलो का तुला? हे बघ चंदोबा, मी एक सांगतो, विश्वास ठेव. जर तुला तुझा आधी हवा असेल तर आधी तिला शोध, जिला मी शोधतोय. तुझा आधी आणि माझा अभिमान. हवा असेल तर आपण एकत्र प्रयत्न. मला हवं होतं ते मिळालंय. अर्थात तुमच्यावर तात्पुरता का होईना विश्वास ठेवला तर? येतो मी. आणि मी कसा आहे हे तुम्हालाही माहिती आहे यशवंतराव. आपला चंदू आता आपला नाही राहिला साहेब. दत्तक घेतलं की होतं असं कधी कधी. आपण चंदू बदलायला निघालो पण मागचं ते शास्त्री बदलता येणार नाही आपण विसरलो. मनातील प्रश्नांचा गुंता वाढला की मन सैरभैर होतं. एखाद्या डोळस माणसाला अकाली अंधत्व आल्यासारखं. तुमची अवस्था काहीशी तशीच झाली आहे असं मला वाटतं मिसेस शास्त्री. काहीशी नाही डॉक्टर, तशीच झाली. मनातले प्रश्न इतके वाढलेत की भूतकाळातलेच नाही तर वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरही आता मिळत नाहीयेत. काय झालंय मिसेस शास्त्री? कालपासून आदिनाथ घरी आलेले नाही. डॉक्टर, मागे मला एक स्वप्न पडलं होतं. माझं मंगळसूत्र कोणीतरी हिसकावून घेत आहे. माझ्या हातातून ते निसटतंय. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं डॉक्टर की हा कुठला तरी अघटित असा संकेत आहे की याचा संबंधही माझ्या भूतकाळाशी आहे. आपण या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीने पाहतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत मिसेस शास्त्री. तुमचा भूतकाळ आणि घडलेली घटना यांचा संबंध जोडायचा असेल तर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या दोन गोष्टींशी जोडला जाऊ शकतो मिसेस शास्त्री. कुठल्या दोन गोष्टी? भूतकाळात महादेव शास्त्रींना गोष्टीच्या मुळाशी जाऊन
कोडी घालण्याचा आणि उकल करण्याचा छंद होता. तशाच एखाद्या कोड्याची उकल करण्यासाठी आदिनाथ शास्त्री बाहेर गेले असतील. तसं असेल तर चांगलंच आहे डॉक्टर. आणि दुसरी गोष्ट, पार्वतीच्या निघून जाण्याला भूतकाळ साक्ष आहे, पण भूतकाळातील कुठलीच घटना महादेव शास्त्रींच्या निघून जाण्याची ग्वाही देत नाही मिसेस शास्त्री. त्यामुळे आज जे काही घडलंय त्याचा तुमच्या भूतकाळाशी संबंध असण्याची शक्यता कमीच आहे. पण भविष्याचं भाकीत तुमचं वर्तमानच काय, भूतकाळ सुद्धा वर्तवू शकत नाही मिसेस शास्त्री.